नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत गोपाळ गणेश आगरकर यांच्याविषयी मराठी निबंध। थोर विचारवंत, पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसुधारक म्हणून ओळखले जाणारे गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील टेंभू या गावी 14 जुलै 1856 रोजी झाला। त्यांची सामाजिक समता, स्त्री पुरुष समानता आणि विज्ञाननिष्ठा ही जीवनमूल्ये त्यांच्यात पाहायला मिळतात। आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात सामाजिक जागृतीत आगरकरांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे। सामाजिक प्रबोधनासाठी आगरकरांनी केसरी व मराठा यासारख्या वृत्तपत्रांचा आधार घेतला। आगरकर हे लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक होते। आगरकर आणि टिळकांनी मिळून 24 ऑक्टोबर 1884 डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली। त्याअंतर्गत 1885 फर्ग्युसन कॉलेजची स्थापना झाली। आगरकर प्राचार्य बनले। व्यक्ती स्वातंत्र्य, बुद्धिवाद, भौतिकता आणि मूल्ये यांचा प्रचार त्यांनी आपल्या लेखणीतून केला आणि जातीव्यवस्था, बालविवाह, चातुर्वर्ण्य, केशवपण यासारख्या परंपरांना त्यांनी कडाडून विरोध केला। वयाच्या अवघ्या 39व्या वर्षी म्हणजे 17 जून 1895 रोजी त्यांचे निधन झाले।